नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आतापर्यंत लिनियर इक्वेशन चे सोल्यूशन पाहिलेले आहेत. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, एक सामायिक समीकरणांचा अभ्यास आतापर्यंत 1.3 पर्यंत केलेला आहे आपण. परंतु आता अशी काही इक्वेशन्स, अशी काही समीकरणं येणार आहेत जी लिनियर नाही आहेत, म्हणजे इक्वेशन्स रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतरित करण्याजोगी समीकरण ही दोन चलातील रेषीय समीकरणात नाही आहेत पण ती रूपांतरित करता येतात आपल्याला. पहा, त्यात एक आपल्याला कृती पाहिजे. चौकटीतील समीकरणांची उकल काढण्यासाठी कृती. पहा, चौकटीमध्ये दोन समीकरणं दिलेली आहेत, 5/x + 1/y - 2 = 2. दुसरं समीकरण आहे 6/x + 1 + 3/y - 2 = 1. आता ही समीकरणं दिसत असताना एक्स आणि वाय चल दिसत आहेत, पण ही रेषीय आहेत का? नाही आहेत ही रेषीय, कारण चल ही छेदामध्ये दोन्ही समीकरणांच्या. पण याला आपण रूपांतरित करू शकतो रेषीय समीकरणांमध्ये. पहा, 1/x - 1 म्हणजे या दोघांमध्ये, दोन्ही समीकरणांमध्ये साम्य असलेल्या गोष्टींसाठी आपण काहीतरी दुसरं चल ठेवतो. 1/x - 1 = m व 1/y - 2 म्हणजे इथेही 1/y - 2 आहे आणि इथेही 3 जर बाहेर काढला तर 1/y - 2 असं आपण ठेवू शकतो, बरोबर n ठेवू. ठीक आहे, या किमती ठेवल्यानंतर दोन समीकरणं भेटतात. त्यातलं एक समीकरण दिलेलं आहे तुम्हाला, 6/x - 1 ची किंमत m दिलेली आहे आणि 1/y - 2 ची किंमत n दिलेली आहे, म्हणून 6m, इथला 6 आलेला आहे तो, आणि m ची किंमत 1/x - 2 - 3 आणि 1/y - 2 = n, म्हणून = 1. जसंच तसं का दुसरं समीकरण कसं मिळवायचं आहे आपल्याला आणि कसं मिळालेलं आहे, 5 ला आपल्याला बाहेर घ्यायचंय, सेपरेट घ्यायचंय बाहेर, आणि 1/x - 1 ऐवजी काय ठेवता येईल आपल्याला, m अधिक 1/y - 2 ऐवजी n ठेवलेलं आहे, = 2. हे आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही नवी समीकरणे आल्यानंतर सोडवायची कशी ही दोन्ही समीकरणं. पहा, ही रफ मध्ये केले तरी चालेल आपल्याला, कृतीमध्ये इथं अपेक्षित नाहीये सोडवणं. ही समीकरणे घेऊयात आपण इकडं, 5m + n = 2 हे समीकरण 1 असेल. दुसरं समीकरण लिहून घेऊयात, 6m - 3n = 1 हे झालं समीकरण 2. पहा, आता चलाचा लोप करायचा आपल्याला. इथं 5 आहे, इथं 6 आहे m चे सहगुणक, इथं n चा सहगुणक 1 आहे, इथं -3 आहे. मग आपल्याला n चा जर लोप करायचा असेल तर समीकरण 1 ला कशाने गुणावं लागेल, समीकरण 1 ला आपण 3 ने गुणू. समीकरण 1 ला 3 ने गुणू, समीकरण 1 ला 3 ने गुणू. काही 3 ने गुणल्यानंतर 3 5 = 15m आधी 3 ने गुणतोय 3n = 6. पहा, हे झालं समीकरण 3. आता समीकरण 2 जसंच तसं लिहा खाली. समीकरण 2 आणि 3 पहा, दोघांमध्ये इथं -3n आहे आणि इथं -3n आहे. या दोघांची जर बेरीज केली तर हा n लोप होईल, n हा रिमूव्ह होईल, मग काय राहील, फक्त m राहील, मग m ची किंमत निघेल, म्हणून समीकरण 2 व 3 ची काय करतो आपण, बेरीज करू. काय होईल बेरीज केल्यानंतर, दोघांची बेरीज केली, चिन्ह बदलायची गरज नाहीये, 6m + 15m = 21m + 3n + 3n कॅन्सल झाले, = 1 + 6 = 7. m बरोबर काय येईल, 7/21 गुणाकारामध्ये m ला, पुढे गेल्यानंतर काय होईल, हा 21 पुढे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल, 21 7 + 7 = 7 3 = 21 1/3 म्हणजे m बरोबर किती आला आपला, 1/3. मग m बरोबर 1/3 ही किंमत दोन्हीपैकी एका समीकरणामध्ये ठेवूयात. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवल्यानंतर काय होईल, पहा,
एक मध्ये ठेवून पाच गुणिले एम ची किंमत 1/3 अधिक एन बरोबर 2. त्याच्यानंतर पहा आता हा सॉरी एक मध्ये नाही ठेवायचं, काय आलेलं आपलं 2 आणि 3, 2 आणि 3 ला सोडवतोय आपण, एक मध्ये ठेवण्याऐवजी आपण कशामध्ये ठेवूयात, समीकरण 2 आणि 3 पैकी ठेवायचं आपल्याला, 2 आणि 3 पैकी एक पासून मिळालेलं समीकरण आहे 3 मध्ये ठेवूयात आपण. मग 3 काय समीकरण 15m, एम ची किंमत 1/3 आणि 3n बरोबर काय 6, ठीक आहे, 3 भाग घालवला 3 × 5 = 15 म्हणजे 5 + 3n बरोबर 6, पुढे सोडवल्यानंतर हा 3n = 6 + 5 पुढे गेल्यानंतर -5 झाला, 3n = 6 + 5 1 राहिला, n बरोबर काय भेटतो 1/3 म्हणजे m बरोबर पण 1/3 आणि n बरोबर पण 1/3 भेटतोय. ती सोडवल्यानंतर इकडे लिहून टाकली आपण या चौकटीमध्ये 1/3 m बरोबर आणि n बरोबर 1/3. आता m आणि n च्या किमती आपल्याला मिळवायचं नाहीये, याच्यामध्ये समीकरणं दिलेली आहेत x आणि y मध्ये, म्हणून त्यांच्या ठेवलेल्या किमती परत करणार आहोत आपण. 1/x - 1 बरोबर m ठेवलेला आहे आणि 1/y - 2 बरोबर n ठेवलेलं आहे आपण. मग त्या किमती परत करतोय आपण. आता 1/x - 1 बरोबर काय m आहे, एम ची किंमत काय भेटली आपल्याला इथं 1/3, ती परत केली. परत पहा पुढच्या याच्यामध्ये n ची किंमत काय ठेवलेली आपण, म्हणजे n बरोबर काय ठेवलेलं आहे 1/y - 2 बरोबर n ठेवलेलं होतं, म्हणजे n ची किंमत किती आलेली आपली n बरोबर 1/3 आलेलं आहे, म्हणजे 1/y - 2 बरोबर 1/3. आता ही समीकरणं सोडवायची आहेत आपल्याला. ही समीकरणं घेतो मी, 1/x - 1 बरोबर 1/3 आणि 1/y - 2 बरोबर 1/3. आता तिरकस गुणाकार पहा, 1 × 3 = 3 राहिला आणि हा 1 × 1 = 1 म्हणजे 1 - 1 राहिला, हा -1 इकडे आला, काय झाला 1 झाला, 3 + 1 = 1 म्हणजे 4 बरोबर काय आला 1 आला. आता इथेही तिरकस गुणाकार, 3 × 1 = 3 बरोबर 1 × y - 2 म्हणजे y - 2 राहील फक्त, हा -2 इकडे पाठवला, 3 + 2 बरोबर y म्हणजे y बरोबर किती भेटतोय, y बरोबर 5 भेटतो. या किमती आपण इकडे ठेवणार आहोत चौकटीमध्ये, x = 4 आणि y = 5, म्हणून x, y = 4, 5 ही वरील समीकरणांची उकल आहे. हे रफ मध्ये लिहिलं तरी चालेल, इथं कृतीमध्ये हे अपेक्षित नाहीये, कृती पूर्ण आपण केलेली आहे. यानंतर काही उदाहरणं सोडवून पाहणार आहोत आपण. 1.4 सराव संच 1.4 मधील आपण काही उदाहरणं सोडवून पाहणार आहोत. हा प्रश्न दिलेला आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. समीकरण दिलेली आहे 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. हे अगोदर पाहिले असता एक रेषीय नाही आहेत, यांना अगोदर एक रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करायचे. पहा 2 हा अंशामध्ये 2 सेपरेट लिहू शकतो आपण, 2 × 1/x म्हणजे 1 हा अंशामध्ये असल्यामुळे तो गुणाकार होऊन परत 2/x होणार आहे. हा -3 × 1/y = 15. दुसरं समीकरण 8 × 1/x + 5 × 1/y = 77. 1/x, 1/y, 1/x, 1/y दोघांमध्ये सारखे येते. 1/x ऐवजी मी a ठेवतो आणि 1/y ऐवजी मी b ठेवूया. पहा ठेवल्यानंतर समीकरण काय भेटतात, पहा 2 × 1 म्हणजे 2a -3 × b म्हणजे 3b बरोबर 15, 8 × a 8a, 5 × b + 5b बरोबर 77. समीकरण 1 आणि समीकरण 2 भेटलेली आहेत. पहा समीकरण 1 आणि 2 मध्ये a चा सहगुणक पहा, 1 मध्ये 2 आहे, 2 मध्ये 8 आहे. मग याला आपण जर समान करायचं असेल तर कशाने गुणावं लागेल, समीकरण 1 ला 4 ने गुणायचं आहे, म्हणून समीकरण 1 ला 4 ने गुणून, 1 ला 4 ने गुणल्यानंतर काय होईल, 4 × 2 = 8a, 4 × 3 =
हा 12b बरोबर 4 × 15 15 × 60 समीकरण 3 भेटलं. समीकरण 3 आणि 2 या दोघांमध्ये पहा 8a आणि 8a आता हे दोन्ही धन आहेत, दोन्हींची चिन्ह सारखी आहेत म्हणून वजाबाकी करावी लागेल आपल्याला. मग समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करूया. पहा 2 लिहिलं अगोदर 8a अधिक 5b बरोबर 77 समीकरण 2 लिहिलं, याच्यातून वजा करतोय आपण 3. समीकरण अगोदर मांडून घेतलं 8a वजा 12b बरोबर 60. वजाबाकी करायची आहे तर खालच्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलून घेतो आपण. 8a चं चिन्ह आहे अधिक, ते वजा केलं, वजा 12b आहे त्याचं चिन्ह अधिक झालं, इथं अधिक होतं 60 तो वजा झाला. मग वजाबाकी केल्यानंतर पहा 8a वजा 8a कॅन्सल झाले, 5b आणि हा अधिक बदललेलं चिन्ह घेतो, 5b अधिक 12b बरोबर 17b बरोबर 77 म्हणून 60 गेले 17 राहिले, b बरोबर 17/17 बरोबर 1 म्हणून b बरोबर 1. आता ही b बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय, 8a अधिक 5b बरोबर 77, 8a अधिक 5b, b ची किंमत 1 बरोबर 77, 8a अधिक 5 × 1 5 राहिला बरोबर 77. हा 5 असलेला पुढे गेल्यानंतर काय होईल, अधिक 5 आहे पुढे गेल्यानंतर तो वजा 5 झाला. 8a बरोबर 77 वजा 5 72, 8a बरोबर 72/ म्हणजे हा 8 पुढे गेल्यानंतर काय होईल, भागाकारामध्ये जाईल, 8 × 9 = 72 म्हणजे a बरोबर काय आला, 9 आला. a आणि b च्या मूळ किमती ठेवून, कारण a आणि b मध्ये नाही आहेत समीकरण, समीकरण आहे ते x आणि y मध्ये, त्यांच्या मूळ किमती आपण काय ठेवल्या होत्या, a ची किंमत ठेवली होती 1/x, b ची ठेवली होती 1/y, मग आणि a च्या आणि b च्या किमती भेटलेल्या आहेत आपल्याला आताच. a बरोबर 9 भेटला म्हणजे 1/x बरोबर 9 आणि 1/y बरोबर 1. आता या किमती अल्टर करतो आपण, हा छेदामध्ये गेला आणि हा x पुढे आला म्हणजे काय झाला, हा x बरोबर 1/9 झाला आणि हा परत इकडं, हा इकडं पुढे आला y आणि हा 1 इकडं गेला म्हणजे 1/1, y बरोबर 1/1 म्हणजे y बरोबर 1, x बरोबर 1/9 y बरोबर 1 उकल असेल x, y बरोबर 1/9, 1.